अहमदनगर मधल्या राहुरी इथल्या उमरे गावात क्लासच्या नावाखाली धर्मांतराचं रॅकेट चालवल्याचं उघडकीस आलंय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. क्लासच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना लव्ह जिहादच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न समोर आलाय. उमरे गावामध्ये एक शिक्षिका कोचिंग क्लास घेते, मात्र ईद सारख्या सणांना ही शिक्षिका या मुलींची दुसऱ्या मुलांसोबत ओळख करून देत सेल्फी काढायची आणि नंतर हेच फोटो मॉर्फ करून तसंच चुकीच्या पद्धतीनं वापर करून या मुलींना ब्लॅकमेल केलं जायचं. मात्र एका अल्पवयीन मुलीनं घरी हा सगळा प्रकार सांगून पोलिसांमध्ये मग तक्रार केली आणि त्यानंतर आणखी दोन मुली पुढे आलेल्या आहेत. या प्रकरणात महिला शिक्षिकेसह चौघांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरखुर्मा खाल्ल्यावरती फोटो काढावं लागतं, मग त्या आवेजनी सरशेग याने माझ्यासोबत सेल्फी काढली. आलिशाने तिच्याकडे जो आवेजचा फोन होता तिने तो फोन दिला आणि माझ्यासोबत फोटो काढला. तर काही दिवसानंतर मग ती मला फोर्स करू लागली की तू माझ्या भावाशी बोल म्हणून. त्याच्याशी शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस. फ्रेंडशिप मध्ये राहा. मी नाही बोलले, मी तिला काय बोलले की नको मी घरच्यांना सांगाल म्हणून, माझी फ्रेंड होती म्हणून मी तुझ्याशी चांगल्या रिलेशन मध्ये राहिले. पण ती बोलली की तू जर असं काही केलं तर आम्ही तुझे जे फोटो आहे ते व्हायरल करू. घ्यायला ज्या काही मुली येतात त्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी पटवणं, त्यांचं परिवर्तन करणं आणि मुस्लिम मुलाशी संबंध ठेवणं याचा प्रयत्न करण्याचं काम करत होते. आता थोड्या वेळापूर्वीच पोलीस खात्याने तिला आता ताब्यात घेतलंय, तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून ती अरेस्ट होणं होईल अशी आमची अपेक्षा आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे